अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहाता तालुक्यातल्या खंडोबाची वाकडी इथं स्कूल बसला अपघात झाला. या अपघातात स्कूल बसमधल्या काही विद्यार्थी जखमी झाले. स्वामी विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा पाटा तुटला आणि त्यामुळे स्कूल बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विजेच्या खांबावर आदळली. या अपघातात बसमधले 25 ते 30 विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी आणि 1 शिक्षिका जखमी झाले. अपघात झाला त्यावेळी विजेचा प्रवाह सुरू होता, मात्र बस विजेच्या खांबावर धडकल्यानंतर विजेच्या 2 तारा झाडाला अडकल्या आणि वीज प्रवाह खंडित झाला. त्यामुळे दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कारला भीषण अपघात झाला. पाचपुते यांच्या गाडीला शिरूरजवळ भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री 11:45 सुमारास शिरूरजवळच्या कानिफनाथ फाटा परिसरातल्या हॉटेल सद्गुरू वडेवाले इथे ही भीषण घटना घडली. पाचपुते यांची कार एका ट्रकला धडकली. यामध्ये कारच्या समोरच्या बाजूचा भाग पूर्णपणे चक्का चूर झाला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठली इजा झाली नाही. बातमी कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली, तर अनेकांनी मोबाईलवरून पाचपुत्यांची विचारपूस करत धीर दिला. रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातल्या कलोते हद्दीतल्या पूनम लेडीज बारवर खालापूर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 30 बारबालांसह अश्लील हावभाव करणाऱ्या 50 पेक्षा जास्त आंबट शौकीनांवर कारवाई करण्यात आली. या धाडसत्रात 9 वेटरसह बार व्यवस्थापकाला सुद्धा अटक करण्यात आली. परभणी इथे रमाई घरकुल योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक वगळण्याचं षडयंत्र केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टीचा भाग वगळण्यात आल्याच्या कारणावरून परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कार्यालयास घेराव घालण्यात आला. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं, संपूर्ण कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातले शेकडो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान राज्य शासनाची कर्जमाफी ही ऐतिहासिक योजना फसवी असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी केला. आणि आता बातम्या फुटबॉल फीवरच्या. फुटबॉल विश्वचषकात आजपासून बाद फेरीला सुरुवात होतीये. बाद फेरीमध्ये पहिली लढत ही फ्रान्स आणि अर्जेंटिनामध्ये रंगणार आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिना संघ यापूर्वी 12 वेळा आमनेसामने आलेले होते. यामध्ये 6 सामन्यांमध्ये अर्जेंटिनानं बाजी मारली तर फ्रान्सनं 2 वेळा बाजी मारली आहे. या लढतीत अर्जेंटिनाच्या लियोनेल मेसीवर पुन्हा एकदा प्रचंड दडपण असणार आहे. मेसी खेरीज बॅनेगा, गॅब्रिल मर्काडो, जेव्हियर मस्कारानो, मार्कस अकुना आणि निकोलसवर अर्जेंटिनाची भिस्त असेल. तर फ्रान्सच्या सॅम्युएल गुमितिती याच्या तंदुरुस्तीमुळे संघातल्या त्याच्या स्थानाबाबत अजूनही अनिश्चितता आहे. हुगो लोरिस, कायलिन मॉम्बे, पॉल पोग्बा आणि लुकासवर फ्रान्सच्या आशा असतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.